सामाजिक संस्था या संस्थेचं खूप मोठं कार्य, बाळासाहेबांचं खूप मोठं कार्य आहे आणि एवढा ताफा गोळा करणं सामान्य गोष्ट नाहीये. एवढ्या लोकांना हँडल करणं बाळासाहेबांसाठी जोडला टाळ्या होत्या. बाळासाहेबांनी आम्हा कलाकारांना बोलवलं. करूया सुरुवात, करूया सगळे कधी आपण पाहूया तुम्हाला विनोद काढतात का. कारण माणूस जिथे प्रेक्षक एवढे सुटले आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद नाही कळाला तर येऊन विचारतात काय बोलला परत बोल. आज तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक या ठिकाणी बसला आहात. बघूया तुम्हाला विनोद कळतो का. पहिला विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, लक्ष देऊन ऐका. दादा गोडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले. दादा गोडके आणि निळू फुले चुकून बायकांच्या पार्टीत गेले आणि दादांची खट्याळ सवय, थोडी शांबट सवय, त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर दादांना पहिल्यांदा कळलं बायकांची पण पार्टी असते, ज्याला चिट्टी पार्टी म्हणतात. त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा गोडके सवयीप्रमाणे निळू भाऊंना म्हणाले, त्या माईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना झुमके, त्या मायला ते कुणीतरी व्हायचंय मी दिले मी आणि बाईंनी नाकामध्ये नट घातलं, त्या मायला ते कुणीतरी व्हायचंय मी दिले मी आणि बाईंच्या अंगावर कोणी कधी झाडणी दिला, त्या मायला ते कुणीतरी व्हायचंय मी दिले मी. दादांचं वळण झालं तर निळू भाऊ दादांना आडून म्हणाले, म्हणे दादा ला हे माहिती का बाईच्या हातामध्ये जे मुलं आहे खरंच हुशार प्रेक्षक आहे. विनोदाची व्याख्या तुम्हाला कळते. माणसांच्या सवयीमधले विनोद घडतात. माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात. तुम्ही दिवसभर जे करता तुम्ही ते बघत नाही. मी 30-35 वर्षापासून टिपतो, तेच करतो. तुम्ही जे करता त्याला विसरून जाता, आम्ही बघतो. एखादा माणूस जेवत असला डोळ्याने दिसतोय तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते. तो जेवताना दिसतो तरी लोक विचारतात. काय जेवतोय काय जेवतोय. एखादा माणूस झोपलेला असला आपल्याला डोळ्याने दिसत तो झोपलाय, तरी लोक त्याच्या जवळ जातात, त्याला उठवतात. झोपलाय का हे तर काहीच नाही. एका माणसं पेच चाललं होतं, अफाट गर्दी. एकाने पाहिलं ज्याने खांडा दिला होता त्यांनी त्यालाच विचारलं याला काय. तो म्हणाला त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायचं. आणि हे तर काहीच नाही. काही लोक एवढे हक्क करतात, कुठे कुणाला काय विचारायचं त्यांना सूट नसते. परवा एक माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन बाजारातून चालला होता. सणासुदीच्या दिवस आहे, गरोदर बायकोला बाजारातून घेऊन चालला होता. एकाने पाहिलं सवयीप्रमाणे पाहिलं विचारलं, वहिनी तो म्हणाला की फुटबॉल वेळ आहे.